नमस्कार एक नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळक घडामोडी घटस्फोट झाल्याने नैराश्यातून महेलखेड येथील पंचवीस वर्षीय तरुणाची आत्महत्या दहीगाव शिवारात काम करताना पन्नास वर्षीय महिलेला सर्पदंश मोहराळा येथील तेवीस वर्षीय तरुणाचा विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न यावलला सर्व शासकीय कार्यालयात पत्र देत पदवीधर मतदार नोंदणीचे आवाहन किनगाव येथील निलेश अजमेरा यांची पोलिस मित्र संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदावर निवड यावल बस स्थानकाच्या प्रलंबित इमारतीचे काम सुरू करण्यात यावे सह विविध मागण्यासाठी प्रवासी संघटनेचे आगारात निवेदन यावल शहरात न्यू एकता दुर्गोत्सव मंडळजवळ सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आमदारांच्या हस्ते प्रतिमा पूजन फैजपूर शहरात मोठ्या उत्साहात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती कोळवद आणि वड्री येथे उत्साहात साजरी आता बघूया सविस्तर घडामोडी यावल तालुक्यातील महेलखेडी येथील एका पंचवीस वर्षीय तरुणाने घटस्फोट झाल्याने नैराश्यातून आत्महत्या केली मे महिन्यामध्ये तरुणाचं लग्न झालं होतं व जुलै महिन्यात घटस्फोट झाला तेव्हापासून तो निराश होता व याच निराशेतून विहीर उडी घेऊन त्याने आत्महत्या केली महेलखेडी तालुका यावल येथील रहिवाशी रहीम बिस्मिल्ला देशमुख वय पंचवीस या तरुणाचे मे महिन्यामध्ये लग्न झाले होते लग्नानंतर जेमतेम दोन महिने विवाहिता त्याच्याकडे नांदली व जुलै महिन्यात त्याचा घटस्फोट झाला तेव्हा घटस्फोट झाल्यापासून तो नैराश्यात होता याच नैराश्यातून त्याने महेलखेडी गावालगत असलेल्या विलास भागवत पाटील यांच्या शेतातील विहिरीत जाऊन विहिरीत उडी घेतली सदर प्रकार निदर्शनास येताच पोलिसांना माहिती देण्यात आली व त्याचा मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन देशमुख यांनी शवच्छेदन करून मृतदेह कुटुंबाला सोपवला अब्दुल फत्तू देशमुख यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार राजेंद्र पवार करीत आहे धन्यवाद <laughs> ही यावल तालुक्यातील दहिगाव येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशनला लागून असलेल्या शेतात काम करताना एका पन्नास वर्षीय शेतमजूर महिलेला सर्पदंश झाला सदर प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे महेलखेडी तालुका यावल येथील हैदराबाई रमजान तळवीबाई पन्नास ही महिला दहीगाव शिवारामध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशनच्या लागून असलेल्या शेतात काम करत होती काम करत असताना तिच्या उजव्या पायाला सापाने दंश केला सदर प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले रुग्णालयात डॉक्टर सचिन देशमुख अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर अधिपरिचारिका दीपाली किरंगे अधिपरिचारिका नेपाली भोळे विजय शिंदे आदींनी त्यांच्यावर उपचार सुरू केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे महिलेला सापाने दंश केल्याचे निदर्शनास येताच तातडीने त्यांना रुग्णालयात आणल्यामुळे त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले यावल तालुक्यातील मोहराळा येथील एका तेवीस वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला सदर प्रकार कुटुंबियाच्या निदर्शनास येत त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले येथे त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे मोहराळा तालुका यावल येथील रहिवाशी कुणाल धनराज पाटील वय तेवीस या तरुणाने संतापाच्या भरात राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला सदर प्रकार कुटुंबियाच्या निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले रुग्णालयात डॉक्टर सचिन देशमुख अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर अधिपरिचारिका दीपाली किरंगे अधिपरिचारिका नेपाली भोळे विजय शिंदेसह आदींनी त्याच्यावर उपचार सुरू केले उपचार सुरू असून त्याची प्रकृती देखील आता स्थिर आहे त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे मात्र कडू शकले नाही यावल तहसील कार्यालयाच्या वतीने निवडणूक शाखेमध्ये पदवीधर मतदार नोंदणीचे काम सुरू आहे दिनांक सात नोव्हेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदत असून या मुदतीत प्रत्येकाने नोंदणी करून घ्यावी म्हणून प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत व तहसीलदारांच्या वतीने तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयामध्ये पत्र देऊन आपापल्या कार्यालयातील पदवीधरांना मतदार नोंदणीचे आवाहन त्यांनी केले आहे नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीचे नव्याने गठीत करण्याचे कार्य सुरू आहे त्यासाठी पदवीधर नोंदणी सुरू करण्यात आली आहे यावलच्या सर्व सहा महसूल मंडळामध्ये व तहसील कार्यालयामध्ये पदवीधर मतदारांची नोंदणी सुरू आहे दिनांक सात नोव्हेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदत असून या मुदतीत नोंदणी करावी म्हणून प्रशासनाकडून पुढाकार घेतला जात आहे व तालुक्यातील जे जे प्रशासकीय कार्यालय आहेत त्या त्या, त्या कार्यालयात जे जे पदवीधर असतील त्यांनी आपापली मतदार नोंदणी करावी या दृष्टिकोनातून यावलचे तहसीलदार महेश पवार यांनी सर्व विभागांना लेखी पत्र दिले आहे त्या त्या विभागाकडून आपापल्या विभागात आपा विभागा असलेल्या पदवीधरांना तातडीने नोंदणी करण्याच्या सूचना या पत्राद्वारे त्यांनी केल्या आहेत तेव्हा प्रशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आपापली मतदार नोंदणी करणे हे आवश्यक असून त्यासाठी आवश्यक कागदपत्र आणून तहसील कार्यालयात नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे तहसील कार्यालयामध्ये निवडणूक नायब तहसीलदार आर डी पाटील पराग सरोदे आनंद बनकर स्नेहल फिरके कामकाज बघत आहे किनगाव येथील रहिवासी तथा जळगाव येथील भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे पदाधिकारी निलेश प्रकाश अजमेरा यांची पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली या संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील पाटील यांनी ही निवड जाहीर केली आहे निलेश प्रकाश अजमेरा हे किनगाव येथील रहिवाशी असून ते सध्या भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेत पदाधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत तेव्हा विविध संघटनेत कामकाज करत असताना त्यांच्याकडून राबवण्यात आलेल्या विविध सेवाभावी उपक्रमांना डोळ्यासमोर ठेवून त्यांची पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली या संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे तेव्हा संघटनेचे कार्य नागरिकांना मदत करणे पोलीस प्रशासन व नागरिकांना एकत्रित आणून विविध उपक्रम राबवणे असे आगामी काळात आपण कार्य करू असे प्रसंगी निलेश अजमेरा यांनी सांगितले आहे गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या यावल बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे काम सुरू करण्यात यावे व प्रवाशांच्या विविध समस्या सोडवण्यात याव्या अशा मागणीसाठी प्रवाशी संघटनेकडून यावल एस टी आगारात निवेदन देण्यात आले व आगार प्रमुखांशी चर्चा करून लांब पल्ल्यांच्या बसेस पुन्हा सुरू करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली यावल एस टी आगारात यावल शहर शिवसेना ठाकरे गटचे शहर प्रमुख तथा प्रवाशी संघटनेचे तालुकाध्यक्ष जगदीश कवडीवाले यांनी एस टी आगार प्रमुख डी बी महाजन यांची भेट घेतली व आगारातील विविध संदर्भात चर्चा केली यामध्ये प्रामुख्याने गेल्या तीन वर्षापासून मंजूर बस स्थानक इमारतीचे काम अद्याप का सुरू झाले नाही व त्यात येत असलेल्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या तसेच बसस्थानक इमारतीचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली तसेच यावल आगारातून यावल ते कोल्हापूर यावल ते इंदोर मध्य प्रदेश यासह विविध लांब पल्ल्याच्या एस टी बसेस सुरू करण्यात याव्यात पुणे यावल ही दुपारी चार वाजता सुटणारी बस सायंकाळी सात वाजता नियमित सोडण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली तसेच प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने यावल एस टी आगारामध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशी त्यांनी मागणी केली या प्रसंगी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष जगदीश कवडेवाले सह शरद कोळी संतोष धोबी पप्पू जोशी युवासेनेचे सारंग बेडे सह आदींची उपस्थिती होती तेव्हा प्राप्त सूचनेनुसार टप्प्याटप्प्याने विविध समस्या सोडवण्यात येतील असे आगार व्यवस्थापकांनी प्रसंगी सांगितले यावल शहरातील महाजन गल्लीमध्ये न्यू एकता दुर्गोत्सव मंडळ कार्यालयापासून अखंड भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये आमदार श्रीदादा चौधरी यांनी देखील ठेका धरला या शहरात अखंड भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती सायंकाळी महाजन गल्लीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली न्यू एकता दुर्गोत्सव मंडळ या ठिकाणी प्रतिमा पूजन केल्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये आमदार श्रीदादा चौधरी यांनी देखील ठेका धरला या मिरवणूक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दादा चौधरी होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये पंचायत समितीचे गटनेता दादा पाटील उत्सव समितीचे अध्यक्ष राजूभाऊ करांडे उपाध्यक्ष चेतन फेगडे खजिनदार कुंदन करांडे भरत महाजन माजी नगराध्यक्ष राकेश कोलते राजू महाजन धीरज महाजन प्रमोद नेमाळे नितीन महाजन महेश खाचणे कदीर खान माजी नगराध्यक्ष अतुल पाटीलसह समाज बांधवांची या कार्यक्रमात उपस्थिती होती तर या प्रसंगी शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये आमदार श्रीदादा चौधरी यांनी स्वतः सहभाग घेऊन ठेका धरला व मोठ्या उत्साहात यावल शहरात अखंड भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली

You hey. शहरात सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने गेल्या तीन दिवसापासून फैजपूर शहरामध्ये कार्यक्रम सुरू होते एकोणतीस ऑक्टोबर रोजी रात्री श्री राम मंदिर सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तर तीस तारखेला देखील भव्य कार्यक्रम झाला तर एकतीस तारखेला भव्य अशी मिरवणूक फैजपूर शहरातून काढण्यात आली ही मिरवणूक बस स्थानक हुतात्मा आणि चौक सुभाष चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आंबेडकर चौक खुशालभाऊ मार्ग श्रीराम मंदिर न्हावी दरवाजा रथगल्ली होलेवाडा लक्कडपेठ कासार गल्ली मोठा हनुमान मंदिर कुरेशी मोहल्ला सुभाष चौक मार्गे मार्गस्थ झाली व रात्री उशिरापर्यंत श्रीराम मंदिरामध्ये या मिरवणुकीचा समारोप झाला या मिरवणुकीमध्ये माजी नगराध्यक्ष निलेश राणे पी के चौधरी माजी नगरसेवक केतन किरंगे आप्पा चौधरी भाजपा शहराध्यक्ष अनंत नेहते सरचिटणीस संजय भाऊ सराफ तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाळे युवा मोर्चा शहराध्यक्ष श्याम भंगाळे राष्ट्रवादी युवा शहराध्यक्ष विनोद अनिरुद्ध सरोदे इंडियन गॅसचे प्रदीप पाटील दीपक पाटील युवराज किरंगे राजेश महाजन युवासेनेचे प्रमुख भूषण जाधव हो, चौदस सराफ राकेश सराफ नामदेव भंगाळेसह मोठ्या संख्येत समाज बांधवांची या मिरवणुकीमध्ये उपस्थिती होती यावल तालुक्यातील कोळवद येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावातील सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानकडून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती हर्षल पाटील जिल्हा परिषदच्या माजी सदस्य सविताताई भालेराव माजी पंचायत समिती सदस्य योगेश भंगाडे सलीम तळवी याकूब तळवी प्रल्हाद चौधरी मनिषाताई चौधरी संजू कोळी भगवान पाटील मंगलाताई महाजन मनीषाताई भिरूड दीपक पाटील अजय वारके तुषार चौधरीसह मान्यवरांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे वटरी तालुका यावल येथे देखील सरदार वल्लभभाई पटेल मित्रमंडळाच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये हर्षल पाटील सविताताई भालेराव योगेश भंगाडे डॉक्टर कुंदन फेगडे अजय भालेराव पंकज चौधरीसह मोठ्या संख्येत समाज बांधव सहभागी झाले होते तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल धन्यवाद